पहिल्या जोखमीच्या आहेत. खाशा मंडळींना पोचत्या करायच्यात आणि म्हणून शान तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली. अजिबात हाय गाय चालणार नाही. ज्याला जे ठिकाण सांगितलं त्या ठिकाणी नेऊन थैल्या पोचवायच्या. कळलं का? काम फत्ते करून या. निघा. थोरल्या बाई आम्हाला बोलवलं. काय झालं? आम्ही विचारतोय काय झालंय. कोणाला? आम्हाला? नाही काही नाही. असं कस? अहो गढीत बघावं, तिकडे सगळे घोळक्यांनी आहेत. कुठं चार असतील तर कुठं दहा आहेत. पण आपल्याच दालनी जाऊन एकटं बसून राहणार कोणी नाहीये. हा ते होय. मोठ्यानं बोला, आम्हाला ऐकू येत नाही. असं काय झालंय कि त्यामुळं तुम्ही आम्हाला परक करताय? नाही हो, आम्ही का कोणाला परक करू? आम्हालाच परक वाटू लागलं म्हणून आम्ही बाजूला झालो. कारण कळेल किंवा निमित्त? निमित्त कळेल का? आता सोयरी देवाणघेवाण सगळं तुम्ही बघताय. मुदपाखान्यात भागीरथी बाईंना मान वर करायला सुद्धा वेळ नाहीये. आणि आम्ही तिथे गेलो तर आम्हाला काही काम सुद्धा सांगत नाहीत त्या. यमुनाबाई पाहुण्यांचं बघतायत, मग आम्ही काय करायचं? सगळीकडे आपलं धान्यातला खडा बाजूला ठेवावा असं वाटू लागलं तर दालनीत चालणार ना? सगळ्यांच्या पायात पाय कसं आणणार? एक जबाब द्याल जाऊबाई. लग्न कोणाचं? अहो असं काय करता? आपल्या जिजांचं. मग आम्हाला सांगा जिजांकडं कोण बघत? कुणी बघायचं? आम्ही काहीतरी करतोय, मधल्या बाई काहीतरी करतायत, धाकल्या बाई काहीतरी करतायत. मग ज्यांचं लग्न आहे त्यांच्याकडं बघायला हक्काचा माणूस कोण? सांगा बर. तुम्हीच ना. आम्ही? आम्ही जिजांची व्यवस्था बघायची? आहू आहात ना जिजाच्या. मग काय प्रश्न झाला का? बघायचं बघाल ना. मग पुढे काय झालं ते सांगा ना. आम्ही सोयरीच बोलतोय, एकदा बोलतोय, दोनदा बोलतोय, पण छे राजे आपले लक्षच येणार. आमच्या जखमा मग वैद्य आणि आमची देखभाल सुद्धा हेच करत होते. आता आम्ही तरी काय करावं? मग म्हटलं वेरूळला आमच्या पुतणीची सोयरीक जुळणं जरा कठीण दिसतंय. या बघा हसतायत, जा घेऊन. असू देव. अहो बऱ्याच दिवसात गप्पांचा फड रंगलाय. ओ किती दिवसांनी थाळ्यानंतर विडा रंगा वाहत अशा गप्पा रंगल्या आहेत. या या तुम्ही पण बसा. काय रे मुलांनो? ज्यांच्या बरोबर साखर खाल्ली ते आहेत का?
गुणी आहेत ते आपल्या औंबरोबर जाऊन निजले सुद्धा. चला तुम्ही जाऊबाईंबरोबर जा. पण सवाई असू द्या, त्यांना बरं वाटतंय ना, मग राहू द्या. वहिनी साहेब, तुम्हालाही फोडून सांगायला हवं का? काय 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 म्हणाला तुम्ही? म्हणजे आम्हाला कळत नाही. वहिनी साहेब, आता तुम्हालाही सगळं समजावून सांगायला हवं का? काय राजे? हे अगदी रास्त बोललात. बघा, तुमच्या बंधूंनी मुद्दा अगदी बरोबर पकडलाय. आम्हा कोणाला काहीच कळत नाही का? सांगा 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 सांगा. अहो अहो सांगा ना, कुणाला म्हणजे कोणाला कळत नाही. जिजांचा आजच साखरपुडा झालाय, तर असं सगळ्यांसमोर सासू सासऱ्यांबरोबर हसणं खिदळणं योग्य आहे का सांगा बर? नाही, आम्ही मोघम बोलत होतो, तुम्ही उलगडून सांगायला लावलं. हा हो, लहान वय आहे आणि आमच्याकडे असं काही मानत नाही. नाही, हा तुमचा मोठेपणा झाला, पण थोरल्या बाई बोलतायत ते अगदी रास्त आहे. आणि कार्य होईपर्यंत सगळी जबाबदारी जाऊबाईंवर आहे हो. त्यामुळं जिजांच्या बाबतीत कोणाला काही सांगायचं विचारायचं असल्यास जाऊबाईंकडे विचारायचं. जिजा, अहो माहेरहून काय घेऊन जायचं काय नाही हे तुम्हीच बघा. पण आपल्या थोरल्या आऊसाहेबांची हुशारी आणि सामंजस्य मात्र घेऊन जाच. बर, चला आता जिजा. काका साहेब, अहो पुढे सांगा ना, पुढे काय झालं? आम्हाला तर कठीणच वाटत होत, पण आज आज साखरपुडा झाला आणि भोसले जाधव सोरी पक्की झाली. अहो वजीरे आजम पासून पाचशा पर्यंत सगळे गुंतलेले होते, म्हणून आम्हाला जरा चिंता वाटत होती, बाकी काही नाही. आम्हालाही वेळ लागला तो त्याचमुळे. राजे, लग्न हा खाजगी विषय सर्वसामान्यांसाठी असतो, अहो राजकारणात तो व्यवहार असतो. राज्य मिळवायला, संबंध जुळवायला, वैर मिटवायला ही लग्न केली जात, बेटी व्यवहार म्हणतात याला. म्हणजे मामासाहेब, लग्न केल्यावर असलेलं वैर मिटत का? सगळ्यात तऱ्हेची उदाहरण आहे. रात्र अपुरी पडे, पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगिता यांचा विवाह झाला, इतिहासातही गाजला, पण म्हणून त्यांच्या लग्नामुळे वैर संपलं नाही. जावयाला हरवण्यासाठी जयचंद राठोडनी महम्मद भोरीला बोलवलं. पृथ्वीराज प्रचंड शूर, महम्मद भोरीवर 16 वेळा मात केली, पण हिंदुस्थानी बाणा शरण आलेल्याला मारायचं नाही सोडायचं म्हणून सोडून दिलं. 17व्या वेळी जयचंद राठोडनीच महम्मद भोरीला मदत केली आणि पृथ्वीराज हरले. मामासाहेब, सासऱ्याकडूनच अशी चाल? नाही नाही, अशी उदाहरण आहे. आधी वैर होत आणि मग सासरा मांडलिक झाला. अकबर आणि राजा भारमल यांच्यात काही सख्य नव्हतं, पण अकबराचा जोधाशी विवाह झाला हा बेटी व्यवहार, आणि मग राजा भारमल अकबराच्या छत्रछायेत निवांत झाला. म्हणजे लग्न खाजगी राहत नाही तर? नाही नाही, आपल्या बाबतीत खाजगीच राहील, असं काही राजकारण होणार नाही. होऊच नाही. आम्ही आणि जाधव एकत्र आलो, एकजीव झालो. आम्ही आणि भोसले एकत्र आलो, एकजीव झालो. तसंच जाधव आणि भोसले एकत्र येतील आणि एकजीव होतील. अगदी एकदम आनंदी आनंद सगळा वाटत होता. तुम्ही आई सगळे सगळे जण आहेत म्हणून एकदम छान वाटत होत. आणखी काय दिवस
शरीफ जी राजे या 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 आता निघायचं ना आऊ साहेबांना म्हणावं पोहोचायला उशीर होईल या म्हणजे गडी आज अगदी रीती रीती करताय म्हणा की दोघही आजच निघालायत मायूस का पायी होत आहे हा विठोजी राजे इथूनच दौलताबादेस येऊ शकतात की ओ दोन्ही वराड एकाच ठिकाणाहून एका वेळी येऊ शकतात पण आमचं तसं नाही ना का तुम्ही येऊ शकता की तुम्ही आणि लखुजी राजे काय आम्ही आणि तुमच्या बरोबर नाही 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 अहो शोभत का अहो आधी जाऊन तयारी करायला हवी आम्हाला काय झालं का काय आता हेच बघा ना दोन्ही घराण्यांच्या बाबतीत तसं बघितलं तर आमची बाजू पडतीच हो तुम्हाला बहीण दिली आणि यांना मुलगी मग बरोबरी करून कसं चालेल आणि दौलताबादला दोन्ही घरांची सोय नीट झाली की नाही हे जातीने पाहायचं काम कोणाचं आमचंच बरं शिवाय कुठे काही कमी झालं तर बोल कोणाला लावणार आम्हाला म्हणून आम्हाला जाऊ बघा बघा हे काय म्हणतंय मुलीची बाजू पडती असते आता हे म्हणाले म्हणून आम्हाला कळलं की पडती म्हणजे नेमकी कशी असते ते नाही का म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आमच्या बंधू राजांचा झालेला अपमान सहन होणार नाही बघा पडती बाजू ही अशी डोळे वटारू नये बरं निघायची घाई करू नका मधल्या बाईंनी आम्हाला हे सांगायला पाठवलंय मध्यबाईंनी तुम्हाला सांगितले तुम्ही निरोप घेऊन आलाय आम्ही आल्याशिवाय कोणीही ऐकणार नाही हे त्यांना ठाऊक आहे म्हणून अहो वाटेत तहान लाडू भूक लाडू भाकऱ्या खरडा या सगळ्याची व्यवस्था करून दमून गेल्या तो तर जरा थांबा की आपण असं करूया का आपण सगळेच त्यांच्या मदतीला जाऊ म्हणजे त्यांचं पण काम लवकर होईल आणि उगाच त्यांना कष्ट कशाला आणि काम लवकर झालं की आम्ही पण लवकर निघू शकू हो अगदी चालेल चला चला त्यांना थांबवायचं ना तुमचं ऐकलं असतं निंबाळकरांना आमचं ऐकणं ठाऊक आहे का एकाच दगडात दोन दोन पक्षी मारायला बरे जमतात बसा बसा आज रात्रीच्या थाळ्याचा आम्ही बघू तुम्ही राहू दे अहो नाही असं कस अहो बघा तरी असं कस काय असं कस तोंडातून शब्द फुटत नाहीये तुमच्या तरी बाई आम्हाला ना अगदी लाजल्यासारखं झालं होत तुमचे बंधुराज मदतीला आले म्हणून इकडं लपू का तिकडं लपू असं झालं होतं अगदी हो ना आम्हाला तर काही सुचेच ना एखाद्या सेवकाने लागावं तशा लगबगीने मदत करायला लागले होते उगीच भांडायला भांडं लावत नव्हते खरे हो ते आहेतच तसे आत बाहेर असं काही नसतंच मदत करायची म्हटली ना की पाणी शेंदण्यापासून काहीही करतात हे बघा तुम्ही तिकडे सदऱ्यावर वाट बघतात आणि हे सगळं येते अहो दोघी दमल्यात जरा घटकाभर बसू दे त्यांना आम्ही काय म्हणतो आज रात्रीचा थाळा आम्हीच बघतो आम्ही पण तेच म्हणतोय जगदेवच म्हणाला की लग्न कार्य दमून कसं चालेल दादासाहेब आम्ही असं कधी म्हटलो
नाही तुम्ही म्हणता ते काही खोटं नाही. आता जे काय दमायचं ते लग्न कार्यानंतरच, तोपर्यंत कुणाला काही उसत नाही. काय हो बरोबरच आहे, जिजांचं लग्न होईपर्यंत दमून कस चालेल. जगदेवा जी द्या बोरू कागद द्या, तुम्ही तुमच्या याद्या द्या, आणि थोरले बाईसाहेब तुम्ही सुद्धा तुमची यादी द्यायची. तुम्ही तीन याद्या द्यायच्या. याद्या काम वाटून घ्या तर ती सगळी वेळेत होती. एकीनं रुकवताचं बघा, एकीनं कपडे लागताचं बघा, घोडे मेणे पालख्या काय आणि किती हे आम्ही बघू. गडीतनं कोणकोण आपल्या सोबत घ्यायची आणि कोणकोण इथं गडीत ठेवायची हे तुम्ही ठरवा. जगदेवा जी आपल्या माघारी चौकी पाऱ्यावर कोण देखरेख करेल, रात्री कोण असेल दिवसा कोण असेल हे तुम्ही ठरवा. जी जी दादा साहेब चला. उपाध्याना कधी निघायचं हे सांगायचं विसरू नका, आणि त्यांना म्हणा आपल्या नेहमीच्या गोपाळ शास्त्रांना सुद्धा आगाऊ सांगा. जी हा बाबू हे हे काय करताय, अलंकरण डागाची यादी थेली देता सगळा गोंधळ होऊन जाईल. हो हो ही बघा दुसरी यादी स्मरणिकेची, लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ह्यामध्ये लिहून ठेवतो. लक्षात ठेवायची यादी कुठं ठेवली हे लक्षात राहील ना. दादासाहेब चौकी पहाऱ्यावर दिवसाला ज्योत्याजी लक्ष देते बर, आणि रात्रीला कान्होजी. हेच चांगलं पंत जी तुम्ही हे लिहून ठेवा, आणि हो त्यांच्या नावे हुकूम ठेवावा लागेल. अबा बाबू हे काय करताय, आता कुठल्या यादीत लिहिताय ते बघा बरं, झालं असतं की नाही सगळा गोंधळ. तुम्ही काम करा हे सगळे राहू द्या, उद्या आल्यावर पुन्हा नव्यानं सगळ्या विषयावर याद्या करा जी, नाहीतर आता सगळा गोंधळात गोंधळ होणार. मी तसंच करतो. जगदेवा जी जिजाचे शालू शेले दाग सगळं तुमच्या दालनात गेलंय ना. हो हो आमच्या मंडळी तर त्यातच गुंतून पडल्यात. ही तयारी हळदीच्या वेळची. आता काय झालं अहो, पर हळदीच्या वेळेचं तर तुम्ही अदुगर दिल जिजाकांना दोन दोन कापडं नेसवायचे आहेत का काय हळदीला. गोदा तू ना गोंधळ घालतेस बघ, थांबा. हो बघा तो हळदीच्या येळचा तुम्ही अदुगर बाजूला केलता, आता ती उभी करू का. बर असं कर तुझी जिजांना बोलवून घेऊन ये, आपण त्यांची सगळी तयारी करू आणि मग ठरवू. जी अरे काय दंगा चालू आहे, इथे ओरडून ओरडून आवाज गेलाय पण कोणी ऐकत नाहीये. शिंद खेडला सगळं शिस्तीत होत आणि इथे बघा. थांबा थांबा आता बघतोच माझा आवाज कसा येत नाही ते. चला चला बाहेर. जिजांना घालून बघितलेले डाग ह्यात आहेत, नीट ठेव. जिजांची संदूक कुठली, ती काय गोदला आत्ताच दिली. गोदा उघड बघ. हा सणाबाई आता त्या पेट्यात ठेवा त्या. गोदा बाकीचे सगळे डाग घेतलेस ना, आणि लुगडी जी बाईसा बघून घ्या जी. चला झालं ना सगळं. जनाबाई ते आवडा नेसायची लुगडी तेवढी बाहेर ठेवली आहेत, बाकी सगळं भरलंय संदूकात. मग बंद करायचं. हो नाही नाही थांबा, आपले ते हार घेतले का. कुठले अहो असं काय करता, आपल्या तिघींचे सारखे हार. हो हो घेतले लक्षात होता आमच्या. तरी पण निघायच्या आधी एकदा बघूया,
बरं चला बघा. थांबा आम्ही दाखवतो. हे बघा. आहे तो झालं समाधान. हा हो चला आता संदुका बंद करा आणि एक एक बाहेर पाठवा. हो चला आवडूयात. हो हो उशीर होईल नाही तर. अहो तर शिरपेच आहे त्याच्याशी खेळू नका नाहीतर कोणी पाहिलं तर बोल ऐकावे लागतील. नाहीये दादासाहेब कोणी काही म्हणाल तर आम्ही त्यांना सांगू. आम्ही राघोजी राजे आहोत. राघोजी राजे हो आणि आम्ही सांगू आम्ही बहादूर राजे आहोत. तयारी न करता. अहो तयारी न करता नुसतेच शिरपेच लावलेत तर कोणी विचारणार नाही राजे आहात का कोण आहात ते. नुसतेच बोल ऐकवतील. आणि मला सांगा आबासाहेबांनी विचारलं तर त्यांना काय जवाब द्याल. जिजा अहो किती छान दिसताय तुम्ही. झालं आता सोडू का. अरे जिजा का थांबा अजून ह्यातलं कुठलं डाग ह्याच्यावर शोभत्यास ते बघायचं आहे. तुम्हाला कुठलं आवडतंय ना ते सांगा आपण तेच घालू. काकी साहेब खरं सांगू का आम्हाला यातलं काही नको. अहो नवरी मुलगी आहात तुम्ही नको म्हणायचंच नाही. थांबा आपण ना दोन्ही घालून बघूया. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह वी लिव्ह टू एंटरटेन.